माननीय आमदार रघुराणेंनी पूर्णतः दाखवला आणि भातकुली तहसीलदार झाले, भातकुलीमध्ये नेले आणि या भातकुली पाहिजे त्यांची जयंती आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्याचा गुणपत्र दिला त्या राष्ट्रमाता या ठिकाणी सन्मान्य खासदार नवनीत राणा यांना देवेंद्र मेघे यांनी केलेलं पोर्ट्रेट या ठिकाणी सप्रेम कोणत्या वेळी कोणत्या जलबिंदूचा मूर्ती बनेल हे कोणी सांगावं, कोणत्या वेळी कोणत्या जलबिंदूचा मूर्ती बनेल हे कोणी सांगावं. यानंतर अमरावती येथे झालेल्या संघांचे अध्यक्ष सन्माननीय अयुबाई या ठिकाणी सन्माननीय खासदार सन्माननीय आमदार यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत. स्थानांतरण केल्याबद्दल संपूर्ण भातकुली वासियांतर्फे संपूर्ण भातकुली कार्यकारिणी यांच्यातर्फे सन्माननीय आमदार व तसेच सन्माननीय खासदार यांचं या ठिकाणी स्वागत करतील. जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आई जिजाऊची जयंतीनिमित्ताने सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आणि आज आमचा स्थापना दिवस आहे स्वाभिमान उत्सवचा. आणि या जिल्ह्यामध्ये एक आमदार खासदार या स्वाभिमान पार्टीचे आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत होतो. पण आज जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदार एकच पक्षाचे असताना प्रत्येक गोष्टीचा लाभ हा बरोबर पूर्ण जिल्ह्याचे गरजू लोकांना पोहोचला पाहिजे. आज खासदार निधीमधनं जे स्कूटीचं वाटप जे अपंग लोक आहे जे 60-50% वर आहे त्यांना स्कूटीचं वाटप आपण करत आहे. बरेचसे लोकांचे परमनंट रेझिडेन्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे अमरावतीचे त्यांना नाही आहे. तसे बरेचसे हजारोचे PR कार्डचे वाटप आज आपण करत आहे. बरेचसे लोक गरजू आहे जे BPL कार्डचा लाभ नाही घेऊ शकत, BPL सर्वे नाही निघत, म्हणून आज बरेचसे लोकांचे BPL कार्डचं वाटपसुद्धा आहे. असे बरेचसे महिला आहे जे घटस्फोटीत त्यांचे मिश्रांचे डेथ झालेली आहे, तर त्यांचे असे विधवा बायांना त्यांना 20,000 रुपयाची मदतीचा चेकसुद्धा आणि ॲम्ब्युलन्स जसं धारणीमध्ये कोल्हापूरमध्ये अंजनगावमध्ये आणि पूर्ण तालुक्यामध्ये माझे 14 तालुक्यापैकी 4-5 आज आपण ॲम्ब्युलन्स या जिल्ह्यामध्ये देत आहे. ते प्रत्येक गोष्टी हा सामाजिक दृष्टिकोनाने आज आपण इथे केलेली आहे. स्वामी विवेकानंद जयंती आहे आणि आई जिजाऊचं जयंतीसुद्धा आज आहे, म्हणून ते दृष्टिकोननी आज आपण प्रत्येक गोरगरीब आणि गरजू लोकांना कशी सरकारी शासनाचा लाभ भेटला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी 1 विंडोचे मार्फत झाला पाहिजे ते गोष्टी आपण एकच ठिकाणी आणून प्रत्येक लाभार्थीने पूर्ण जिल्ह्याचे त्यांना लाभ देत आहे. आणि आज एज्युकेशनचे लाभ त्यांना लोन भेटला पाहिजे, बरोबर त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. 4 लाखाचं लोन किती इझी भेटते, 7 लाखाचं लोन किती कागदाने भेटते आणि त्याचं वरचं लोन त्याच्यासाठीसुद्धा आपण लावलेलं आहे. आणि रोजगारसाठी शिक्षण झाल्यानंतर डिग्र्या आणि सर्टिफिकेट हातात आल्यानंतर त्यांना रोजगारसाठी आपणसुद्धा वेगळेवेगळे कंपनी इथे आलेले आणि त्यांचेसुद्धा स्टॉल आपण इथे लावलेले आहे. तर आपले जिल्ह्याचे पोरांना एज्युकेशननंतर त्यांना रोजगारसाठी लाभसुद्धा भेटेल त्याचीसुद्धा आपण सवय इथे या कार्यक्रमामध्ये लावलेली आहे. आणि गरजू लोकांचा दिवस आहे आणि युवक दिवस आहे, युवक आमदार आणि खासदार आहे, तर मला वाटते याच्यापेक्षा चांगला दिवस होऊ शकत नाही लोकांची मदत करण्यासाठी.